माझं श्रद्धा काही की सोनी मराठी मालिकेवर एक नवीन मालिका येते आणि त्या मालिकेमध्ये तुझं काम खरंच खूप सुंदर असं आहे, शोमिसचं असं काम आहे, काय सांगशील त्या कॅरेक्टरबद्दल आणि मालिकेबद्दल? खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ही मालिका खरंच खूप छान आहे. ह्यातली नाती खुमासदार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पाहायला नक्की आवडतील, कारण आम्हाला स्वतःला या भूमिका इथे करायला खूप मज्जा येते आणि आम्ही मजा घेतो तर नक्कीच तुम्हालासुद्धा मज्जा येईल हे पाहायला. इथे मी पल्लवी सदावर्ते ह्या नावाची एक भूमिका करते. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की तेंडुलकरांच्या घरात सदावर्ते काय करते, तर मी मोहिची तेंडुलकरच आहे, भागीरथी तेंडुलकरांची मी मुलगी आहे आणि लग्नानंतर सदावर्ते नाव आहे. आणि आता मी इथे काय करते हा तर प्रश्न असणारच आहे तुम्हाला, मला माहीत आहे. कसं होतं की मुळात पल्लवी ही जरा लाडावलेली आहे, दोन भावांच्या नंतर एक मुलगी आहे घरामध्ये, भावांमध्ये आणि पल्लवीमध्ये अंतर आहे, त्याच्यामध्ये तिचे खूप लाड झाले आहेत. आई स्ट्रिक्ट आहे पण तितकीच आई प्रेमळही आहे आणि लहान असल्यामुळे लाडावलेली मुलं थोडीशी आळशी असतात, जबाबदाऱ्या त्यांच्यावर नसतात, त्याच्यामुळे धांदरटही असतात आणि आपलं काम काढून घ्यायचं एक कौशल्य असतं त्यांच्याकडे आणि आपल्याला आवडत असतं लहान मुलं, आपण हो म्हणून जातो. तर एक असा आयुष्यातला निर्णय तिनं घेतला, आईचं ऐकलं नाही, स्वतःचा निर्णय घेतला, घरातनं होकार मिळाला, पण तो निर्णय तिचा किती चुकीचा ठरला की ज्या निर्णयामुळे आज तिला परत तेंडुलकरांच्या घरात यावं लागलं आहे. तर अशी आहे पल्लवी, तिच्यात एक आई म्हणजे तिला एक मुलगी असल्यामुळे त्या मुलीसाठी तिच्यातली आई सतत जागरूक असते आणि घरामध्ये दोन मुली आहेत ज्या तिच्या बहिणीच्या आहेत, सानिका आणि दिव्या, त्यांना ती तितकंच प्रेम देत असते, त्यांना शिस्त लावायचा प्रयत्न करत असते, पण स्वतः थोडीशी धानरट आहे आणि ह्या दोन्ही भाच्या आणि आत्यामध्ये ना फार वयाचं अंतर नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्यात एक छान मैत्रीपूर्ण एक नातं आहे की त्या आपापसात वाद घालू शकतात, भांडू शकतात आणि तरीही त्या बहिणींसारख्या एकत्र येऊ शकतात. तिथं असं येत नाही की मी आत्या आहे आणि मी मोठी आहे तर मला दुरुत्तर करायचं नाही, किंवा त्यांनाही दुरुत्तर करताना असं वाटत नाही की अरे ही आपली आत्या आहे, ही आपल्यातलीच आहे, असं एक खूप छान नातं त्यांच्याबरोबर आहे. वहिनी खूप छान आहे, वहिनीनं तिला सांभाळून घेतलं आहे. घरात आल्यानंतर वहिनीनं कधी असं दाखवून नाही दिलं की तू आम्हाला जड आहेस घरामध्ये अशा पद्धतीनं, असं खूप छान बायका ह्या घरामध्ये राहतात, सगळ्यांची छान नाती आहेत. कुठेतरी आज सगळ्याजणी दुखावल्या आहेत पण तरीही त्या ते दुःख घेऊन जगत नाही आहेत, एकमेकींना साथ देत आहेत, आनंदात राहत आहेत. ही खूप जमेची बाजू आहे या घरातल्या सगळ्या स्त्रियांची आणि म्हणूनच ही नाती खुमासदार आहे. त्याच्या मागचं कारण एकच आहे की ह्या घरातल्या बायकांना पुरुषांचे अनुभव फारसे चांगले आले नाही आहेत, की त्यात दुःख आहे, पुरुष म्हटलं की दुःख असं एक त्यांचं समीकरण झालं आहे, त्याच्यामुळे पुरुषांना ह्या घरात प्रवेश नाही आहे. पण बाहेर समाजात पुरुष राहूच शकतात, कारण स्त्री आणि पुरुष एकत्र आल्याशिवाय समाज होणारच नाही ना. या मालिकेमधून वेगळं जसं मी म्हटलं की ह्यातली नाती खरंच खुमासदार आहे, म्हणजे आपल्या आयुष्यात दुःख असताना सुद्धा त्याचे परिणाम आपल्या नात्यांमध्ये होऊ न देणं ही फार मोठी आणि जमेची बाजू असते, ती ह्या घरातल्या बायकांना येते. त्याच्यामुळे त्या अशा सतत दुःखी नसतात किंवा कोणाला त्रास देत नाहीत, त्या सगळ्याजणी एकत्र छान बांधलेल्या आहेत, उभ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये पुरुषांचा वाईट अनुभव जरी असला तरी त्या पुरुष द्वेष्ट्या नाही आहेत, किंवा पुरुषांना सतत खालचा दर्जा दाखवणं असं नाही आहे, पण पुरुष वाईट वागला तर मग नक्कीच त्या उभ्या राहतात की अशा पद्धतीनं बायकांना नाही वागवायचं, स्त्रियांचा आदर व्हायलाच पाहिजे, जसं पुरुषांचा आदर स्त्रिया करतात तसं पुरुषांनीही स्त्रियांचा आदर करायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला ह्या मालिकेतून पाहायला मिळेल. नमस्कार, मी शर्वाणी पिल्ले, खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ही मालिका घेऊन येते सोनी मराठीवरती रात्री 9 वाजता सोमवार ते शुक्रवार. तर पाहायला विसरू नका, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर खुमासदार नात्यांचा गोडा मसाला.